नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर डाळीच्या किमतीत होणारे चढ उतार नियंत्रणात आणण्यासाठी उत्पादन वाढ करण्यासाठीच्या उपाययोजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी परस्परांमध्ये सर्वंकष द्विपक्षीय संवाद सुरू करायला भारत आणि पाकिस्तानची सहमती शेतकरी आत्महत्या कर्जमाफी या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक सलग तिसऱ्या दिवशी कोंडी कायम पॅरिस इथल्या हवामान बदल परिषदेत तापमान वाढीबाबत सुधारित मसुदा तयार विकसित देशांनी जबाबदारी टाळल्याचा भारताचा आरोप देशातलं दुसरं आरोग्यविषयक औद्योगिक पार्क नागपूरमध्ये उभारणार नितीन गडकरी आणि दुबईतल्या जागतिक बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेत सायना नेहवाल आणि के श्रीकांत पराभूत डाळीच्या किमतीत होणारे चढउतार नियंत्रणात आणण्यासाठी उत्पादन वाढ करण्याच्या उपाययोजनांना काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक विकास समितीनं मान्यता दिली या निर्णयानुसार डाळीचं खरिपाचं सुमारे पन्नास हजार टन तर रब्बीचं सुमारे एक लाख टन उत्पादन घेण्यात येणार आहे गरजेनुसार डाळीची आयात करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला बियांची कमतरता ही डाळीचं उत्पादन वाढवण्यात महत्वाची अडचण असल्याचं कृषी मंत्रालयानं स्पष्ट केलं बांधकाम क्षेत्र नियमन आणि विकास विधेयक दोन हजार पंधरालाही यावेळी मान्यता देण्यात आली काही वस्तूंच्या वेष्टनात तागाचा वापर करणं बंधनकारक करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली मेक इन इंडिया अंतर्गत देशातील जहाज बांधणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांनाही मंजुरी देण्यात आली या अंतर्गत भारतात बांधण्यात येणाऱ्या जहाजांच्या खर्चापैकी वीस टक्के खर्च सरकार देणार आहे नॅशनल हिरॉल्डच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात काल विरोधकांनी गोंधळ केला लोकसभेत भारतीय न्यास संशोधन दोन हजार पंधरा मंजूर झालं ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित होणाऱ्या जनतेसाठी भाडे तत्वावर घरकुलं उपलब्ध करून देणारं राष्ट्रीय धोरण तयार करत असल्याची माहिती काल राज्यसभेत देण्यात आली काँग्रेस सदस्यांचं संसद सभागृहातलं वर्तन लोकशाहीला मारक असल्याचं मत संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल संसद भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं सर्वंकष द्विपक्षीय संवाद सुरु करायला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सहमती दाखवली आहे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र परराष्ट्रमंत्री सरताज अजीज आणि पंतप्रधान नवाज शरीफ यांची काल घेतली त्यावेळी याबद्दल चर्चा करण्यात आली संयुक्त चर्चेबरोबरच यात आणखी काही मुद्द्यांचा समावेश असेल आणि दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव लवकरच भेटून या संवाद प्रक्रियेचा आराखडा तयार करतील असं सुषमा स्वराज यांनी सांगितलं कालच्या भेटीनंतर दोन्ही देशांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं मुंबईवरच्या सव्वीस नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याचं कामकाज जलदगतीनं पूर्ण करण्याचं आश्वासन पाकिस्ताननं या निवेदनात दिलं आहे दहशतवादाचा संपूर्ण निपटारा करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार उभय देशांनी यात व्यक्त केला याआधी स्वराज्यांनी हार्ट ऑफ एशिया या परिषदेत भाग घेऊन अफगाणिस्तानवरच्या दहशतवादी सावटाबद्दल चिंता व्यक्त केली शेतकरी आत्महत्या कर्जमाफी तसंच इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आक्रमक भूमिका घेतली या मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज अनेकदा स्थगित करावं लागलं त्यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष राधाकृष्ण विख पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी तारांकित प्रश्न बाजूला ठेवून संकटग्रस्त शेतकऱ्यांवरील चर्चा आधी सुरू करा अशी मागणी केली राज्य सरकारनं अनेक योजना आखल्या आहेत कार्यान्वितही केल्या आहेत परंतु त्याविषयी विरोधकांना ऐकून घ्यायचं नाही ही खेदाची बाब आहे असं कृषीमंत्री एकनाथ खडसे म्हणाले संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच शेतमालाला योग्य भाव मिळावा ही मागणी करत विरोधकांनी गदारोळामुळे विधान कामात कालही व्यत्यय आला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं जागतिक तापमान वाढीला तोंड देण्यासाठी एक नवीन आंतरराष्ट्रीय मसुदा काल पॅरिस इथं हवामान बदल परिषदेत मांडण्यात आला मात्र परिषद संपायला अवघे दोन दिवस बाकी असताना हा एकोणतीस पाणी मसुदाही अपुरा असल्याचं म्हटलं जात आहे पूर्वीचे अनेक नामंजूर मसुदे याही प्रस्तावित करारात तसप्ढल्यानं विकसनशील राष्ट्र या मसुद्यावर नाराज आहे विकसित राष्ट्रांनी त्यांची जबाबदारी टाळल्याचा आरोप भारतानं केला आहे या संबंधीच्या वाटाघाटींमध्ये भारताची ठाम भूमिका मांडत करारातल्या पारदर्शकतेच्या मसुद्यात सर्व राष्ट्रांचा समावेश हवा असा जोरदार आग्रह केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मसुद्यावर बोलताना व्यक्त केला नागपूर इथल्या मिहान या विशेष आर्थिक क्षेत्रात देशातलं दुसरं भव्य आरोग्यविषयक औद्योगिक पार उभारण्याबाबत सरकार गंभीर आहे असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहा असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीजचे समन्वयक राजीव नाथ आणि इतर प्रतिनिधींनी गडकरींची नागपूर इथं काल भेट घेतली आणि या प्रकल्पासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली मिहानमध्ये आरोग्यविषयक औद्योगिक पार्क उभारण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती आणि शक्यतांचा प्राधान्यानं विचार करा असं गडकरींनी या शिष्टमंडळाला सांगितलं जवळपास तेवीस हजार कोटींची आयात आणि त्यापेक्षा अधिक निर्यात क्षमता या प्रकल्पात असणार आहे देशांतर्गत आरोग्यविषयक उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय धोरणात याचा मसुदा तयार करण्यासंदर्भात गडकरींनी केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याशीही याबाबत चर्चा केल्याचं असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे देशातलं पहिलं आरोग्यविषयक औद्योगिक पार्क हे आंध्र प्रदेश इथे प्रस्तावित आहे पूरग्रस्त चेन्नईमध मदतकार्य वेगानं सुरू असून तिथल्या परिस्थितीत आता सुधारणा होत आहे काल दिवसभरात चेन्नईत पुन्हा पाऊस झाला असला तरी मदतकार्यावर त्याचा परिणाम झाला नाही येत्या चोवीस तासात तामिळनाडूच्या दक्षिणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान बिगर मोसमी देशात वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुराचा नेमका अंदाज सांगणाऱ्या शंभर नवीन केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे केंद्रीय जलस्रोत मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार यापैकी सर्वाधिक म्हणजे चौदा केंद्र उभारली जाणार आहेत उसाला उस एफआरपी प्रमाणे रास्त हमीभाव मिळावा या मागणीसाठी पंढरपूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तेरा डिसेंबरला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सोलापूरमध्ये दिली पंढरपूरमध्ये नीरा उजव्या कालव्यातून पाणी सोडावं या मागणीसाठी स्वाभिमानीचं ठिय्या आंदोलन सुरु तिथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले असताना खोत यांनी पत्रकारांना ही माहिती दिली भाताला हमीभाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जिल्ह्यातल्या शेतकरी संघटनांचे निवडक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते संपूर्ण कोकणात भात हे प्रमुख पीक असून त्याच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे त्यांचा आवाज नवीन सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला भाताचं कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगडमध्ये जिल्हा भात केंद्र नसल्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं शेती पद्धतीत यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर होत असताना मजुरांचा मोठा तुटवडा जाणवत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यात अडचणी येत आहेत अशा परिस्थितीत नंदुरबार इथल्या कृषी विज्ञान केंद्रानं संशोधन करून तयार केलेलं मोगी कळपणी यंत्र शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरत आहे नंदुरबार इथल्या विज्ञान केंद्रानं औरंगाबादच्या विश्व टुलिंग सिस्टीम या कंपनीशी करार करून संशोधनानं बहुउपयोगी असं मोगी कळपणी यंत्र तयार केलं आहे एकचाकी हातानं चालवता येणारं हे यंत्र अवघ्या सात किलो वजनाचं आहे वापरायला अगदी सोपे असलेल्या या यंत्राला पंधरा वीस आणि तीस सेंटीमीटर रुंदीची पाती असल्यानं ज्वारी बाजरी मका भुईमुग गहू मिरची भाजीपाला अशा वेगवेगळ्या पिकांमध्ये तण नियंत्रण आणि आंतरमशागतीसाठी या यंत्राचा वापर होतो हलक्या आणि मध्यम जमिनीत ओळीत लावलेल्या पिकांसाठी हे यंत्र अत्यंत उपयुक्त आहे शेतीची कोळपणी करणं साऱ्या ओढणं मातीचा भर देणं निंदणी खुरपणी अशी विविध कामं या एकाच यंत्राद्वारे करता येतात तसंच एकटी व्यक्ती हे यंत्र वापरू शकत असल्यामुळे खर्चाचीही मोठी बचत होते हे यंत्र बारा मंचाचे काम एकटं करू शकतात याला इंधन लागत नाही बैलजोडी लागत नाही हे मला परवडबल आहे हे यंत्र सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या केंद्राकडून त्याचा प्रसारही करण्यात येतो महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यांमधून या यंत्राला मोठी मागणी आहे अत्यंत सहजतेनं आंतरमशागत करून शेतातल्या पिकांची वृद्धी आणि समृद्धी घडवून आणणारं हे बहुउपयोगी मोगी कळपणी यंत्र शेतकऱ्यांसाठी जणू वरदानच ठरलं आहे नवी मुंबईतल्या वाशी इथं द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंगच्या वतीनं काल राष्ट्रीय वेल्डिंग परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय वेल्डिंग उद्योगानं तंत्रज्ञान आणि कौशल्याला प्राधान्य देत जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान तसंच कलेचा संगम घडवून मेक इन इंडिया मोहीम यशस्वी करावी असं आवाहन या संस्थेचे अध्यक्ष आर श्रीनिवासन यांनी केलं वेल्डिंग संबंधित आधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्य यांचं वेल्ड इंडिया हे तीन दिवसांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं पारडगाव इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं होतं सरपंच खातून बी कुरेशी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं शिबिराच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांची जनजागृतीपर रॅली काढण्यात आली त्यानंतर इंद्रधनुष्य अभियानाअंतर्गत महिलांची आरोग्य तपासणी गरोदर माता तपासणी नेत्र आणि रक्त तपासणी बाळांचं लसीकरण करण्यात लसीकरणाचं महत्व तसंच माता आणि बालकांची कशी काळजी घ्यावी याचं महत्वही यावेळी सांगण्यात आलं आज जागतिक मानवाधिकार दिन जगात शांतता नांदावी सुरक्षा प्रस्थापित व्हावी आणि प्रत्येकाला अधिकार मिळावेत तसंच आपल्या अधिकाराची माहिती असावी यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशानं मानवाधिकार दिन साजरा केला जातो मानवाला जीवन जगताना स्वातंत्र्य समता आणि मुक्त संचार यासह अन्य मूलभूत अधिकार मिळावे यासाठी आंतरराष्ट्रीय या स्तरावर एकोणीसशे पन्नास साली मानवाधिकार कायदा संमत झाला तेव्हापासून दहा डिसेंबर हा दिवस जागतिक मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय राज्यघटना अर्पण केली ज्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य शिक्षणाचा अधिकार या मतदानाचा अधिकार आदी अधिकार संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आहेत तसच पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही समान हक्क मिळाल्यानं प्रत्येकानं ते समजून घेऊन त्या बरोबर आपली कर्तव्यही ही बजावली पाहिजेत राज्यकर्ते शेतकरी असो असंघटित संघटित कामगार वर्ग असो किंवा समाजातला इतर घटक असो आपल्या मानवी हक्कांचं उल्लंघन होऊ नये याची दक्षता प्रत्येकानं पाळली पाहिजे आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर न करता बरोबर देशाच्या प्रगतीसाठी त्या अधिकारांचा सुयोग्य वापर करायला हवा हा हाच या जागतिक मानवाधिकार दिनाचा संदेश मानूया आणि कर्तव्य पाळूया दुबईत सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन सुपर सिरीजच्या अंतिम फेरीतल्या पहिल्या फेरीत भारताच्या सायना नेहवाल आणि क्र श्रीकांत यांना काल पराभवाचा सामना करावा लागला महिलांच्या एकेरी स्पर्धेत जपानच्या ओकुहारा नोझेमीकडून चौदा एकवीस सहा एकवीस अशा फरकानं सायना पराभूत झाली अगटात सायनासह जागतिक स्तरावरच्या स्थानी असलेल्या कॅरोलिना मरीन नोझमी आणि ताय सुगिंग खेळाडू आहेत भारताच्या क्विकांतलाही जपानच्या कमुमटाकडून सरळ सेट्समध्ये तेरा एकवीस एकवीस अशा फरकानं पराभव पत्करावा लागला हवामान येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यातल्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असं हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आलं एकदा डाळीच्या किमतीत होणारे चढउतार नियंत्रणात आणण्यासाठी उत्पादनात वाढ करण्यासाठीच्या उपाययोजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी परस्परांमध्ये सर्वंकष द्विपक्षीय संवाद सुरू करायला भारत आणि पाकिस्तानची सहमती शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक सलग तिसऱ्या दिवशी विधिमंडळात कोंडी कायम पॅरिसिल्ल्या हवामान बदल परिषदेत तापमान वाढीबाबत सुधारित मसुदा तयार विकसित देशांनी जबाबदारी टाळल्याचा भारताचा आरोप देशातलं दुसरं आरोग्यविषयक औद्योगिक पार्क नागपूरमध्ये उभारणार नितीन गडकरी आणि दुबईतल्या जागतिक बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेत सायना नेहवाल आणि के श्रीकांत पराभूत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार